अयोध्या राम मंदिर बालरामन प्राण प्रतिष्ठापने दिनगणने शुरुआत रामलला मूर्ति प्राण प्रतिष्ठे कार्य पूजा कैंकरी कूड़ा आरंभवागिदु अयोध्या जलयात्रे कलश यात्रा वैभव नोड़ एरडु कण्णु सालदु अयोध्या त्रेतायुगद गत वैभव मत्ते मरुकळिसिदु आ दृश्य कण्तुंबिकोळ्ळोदे ओंदु सौभाग्य रामनूरी सड़गर संभ्रम नोड़ू श्रीरामनदे स्मरणे अयोध्या तुम्बा मर्यादा पुरुषोत्तमनदे भजने जय श्री राम नामस्मरणे रामनूरी रामलला प्रतिष्ठापने केलवे केलवु दिनगळु बाकी अदोंदु क्षणक्कागी कोट्यांतर भक्तरु एदुरु नोड़ुत्तिद्दारे अयोध्यायल्ली प्राण प्रतिष्ठापने कार्यगळिगे अधिकृत चालने सिक्कु गत वैभव मत्ते मरुकळिसिदे मंगलवार ट्रस्ट नेमकवाद अर्चक अधिकार स्वीकरिसिद्दु मध्याह्न 1:20 जलयात्रे तीर्थपूजे सुवासिनी पूजे कलश यात्रियन्ना नेरवेरिसिद्दु ट्रस्टी अनिल मिश्रा दंपति विष्णु पूजे जोतेगे द्वादश दान गोदान नेरवेरिसि पूजे सल्लिसिद्रु इन्नु बुधवार पवित्र सरयू नदियल्लि कलश पूजे नेरवेरिसलागिदे बालरामन पुरप्रवेश अद्धूरी मेरवणिगे ओंबत्तु कलशगळल्लि सरयू नदिय पवित्र जलयात्रे हौदु बुधवार बालरामन मूर्ति अयोध्या नगरियन्न प्रवेश माडिदे आज सरयू देवी का पूजन है तीर्थ है यहाँ का भगवान राम के आराध्य और सबके आराध्य तो उसमें जो है सबसे पहले तीर्थ का पूजन करके उसमें 9 कलश होते हैं वर्धिनी कलश उनको वहाँ से भर करके और उसको ले करके मंडप में आते हैं ये उसका विधान है वहाँ सरयू का थोड़ा पूजन है वहाँ पर थोड़ा सरयू में आहुति है घी की आहुति है और सप्त सिंधु सप्त सागरों की पूजा है मंडूकादि मातृकाओं की पूजा है ये सब करके नदी से प्रार्थना करके और उस जल को कलश में लेकर के यात्रा करते हुए मंगल यात्रा करते हुए मंडप में पधारेंगे राम प्राण प्रतिष्ठापनिया एरडने दिनदंदु वंदडे सरयू नदी तटदल्ली जलयात्रे नेरवेरिदरे इन्नोंदडे गर्भगृहदल्ली कूड़ा पूजे नडेदिदे बुधवार रामललनन्न मंदिरदोळगे करेतंदु सरयू नदिया पवित्र नीरल्ली अभिषेक माडी शुद्धिगोळिसलागुत्ते बुधवारदिंद आदिवासी होमगळु शुरुवागिद्दु काशियिंद आगमिसिरो लक्ष्मीकांत दीक्षित नेतृत्वदल्ली पूजे कार्यगळु आरंभवागिदे ಶ್ರೀರಾಮನಿಗಾಗಿ ರೆಡಿಯಾಯಿತು 1265 ಕೆಜಿ ತೂಕದ ಬೃಹತ್ ಲಾಡು ಇನ್ನೊಂದೆಡೆ ಬಾಲರಾಮನಿಗೆ ಬರೋಬ್ಬರಿ 1265 ಕೆಜಿ ತೂಕದ ಬೃಹತ್ ಲಾಡೊಂದನ್ನ ತಯಾರಿಸಲಾಗಿದೆ ತೆಲಂಗಾಣ ರಾಜ್ಯದ ಹೈದರಾಬಾದ್ ಕಂಟೋನ್ಮೆಂಟ್ ಪಿಕೆಟ್ ಪ್ರದೇಶದ ಶ್ರೀರಾಮ ಕೇಟರಿಂಗ್ ಸರ್ವಿಸಸ್ ಮಾಲೀಕರಾದ ನಾಗಭೂಷಣ ರೆಡ್ಡಿ ಮತ್ತು ಕೃಷ್ಣಕುಮಾರಿ ದಂಪತಿ ಈ ಲಾಡನ್ನ ತಯಾರಿಸಿದ್ದಾರೆ ವಿಶೇಷ ಅಂದ್ರೆ ಭೂಮಿ ಪೂಜೆಯಿಂದ ಶ್ರೀರಾಮನ ವಿಗ್ರಹದ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆಯವರೆಗೆ ದೇವಾಲಯದ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕೆ 1265 ದಿನಗಳನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದೆ ಈ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ 1265 ಕೆಜಿ ತೂಕದ ಲಾಡು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾಗಭೂಷಣ ದಂಪತಿ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ ರಾಮನಿಗಾಗಿ ತುಳಸಿ ಮಾಲೆ ಕಟ್ಟೋಕೆ ಹೋದ ಕನ್ನಡಿಗರು ರಾಮನಿಗೆ ಪ್ರಿಯವಾಗಿರೋ ತುಳಸಿ ಮಾಲೆ ತಯಾರಿಕೆಗೆ ಭರದ ಸಿದ್ಧತೆ ನಡೀತಾ ಇದೆ
ತುಳಸಿ ಮಾಲೆ ಕಟ್ಟೋಕೆ ಬೆಂಗಳೂರಿನಿಂದ 5 ಮಂದಿ ಹೂಗಾರರು ಭೋಜ್ಪುರಿಗೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ರಾಮನ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆಗೆ ಕರ್ನಾಟಕದವರ ಪರಿಶ್ರಮ ಇರೋದು ಹೆಮ್ಮೆಯ ಸಂಗತಿಯಾಗಿದೆ. ಈಗಾಗಲೇ ಭೋಜ್ಪುರಿಯಲ್ಲಿ 2 ಎಕರೆ ಜಮೀನಿನಲ್ಲಿ ತುಳಸಿಯನ್ನ ಬೆಳೆಯಲಾಗಿದೆ. ಇದೇ ತುಳಸಿಯಿಂದ ರಾಮನಿಗೆ ತುಳಸಿ ಮಾಲೆ ತಯಾರು ಮಾಡಲಾಗುತ್ತೆ. ಸರಯು ನದಿ ತಟದಲ್ಲಿ ದೀಪೋತ್ಸವ ವೈಭವ. ಇನ್ನು ಸರಯು ನದಿಯ ತಟದಲ್ಲಿ 25,000ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ದೀಪಗಳನ್ನ ಬೆಳಗಿಸಿರೋ ಭಕ್ತರು ದೀಪಾವಳಿ ಹಬ್ಬದಂತೆಯೇ ದೀಪ ಬೆಳಗಿಸಿ ಸಂಭ್ರಮಿಸಿದ್ರು. ಈ ದೀಪವನ್ನ ನೋಡೋದೇ ಒಂದು ಸೌಭಾಗ್ಯ. ಒಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಬಾಲರಾಮ ಅಯೋಧ್ಯೆಯನ್ನ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿದ್ದು ಪ್ರಾಣ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ದಿನ ಸನ್ನಿಹಿತವಾಗಿದೆ. ಇನ್ನೇನು ಕೆಲವೇ ದಿನಗಳಲ್ಲಿ ರಾಮಲಲ್ಲಾ ವೈಭವದಿಂದ ರಾಮ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ವಿರಾಜಮಾನನಾಗಲಿದ್ದಾನೆ. ಈ ಕ್ಷಣಕ್ಕೆ ಇಡೀ ದೇಶವೇ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಲಿದೆ.